शेतकरी बंधूंनो नमस्कार। पुन्हा एकदा मलकापूर तालुक्यातील बेलार या गावात ज्या शेतकऱ्यांच्या शेतात उभे आहोत। नमस्कार दादा। नमस्कार। काय नाव दादा आपलं? गजानन आत्माराम खराटे। गजानन आत्माराम खराटे। मुक्काम पोस्ट बेलाड तालुका मलकापूर। मुक्काम पोस्ट बेलाड तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा। भाऊ साहेब, उदासी तंत्राची माहिती घेतली तुम्ही आणि कापूस सोयाबीन लागवड केली, पेरणी केली आणि आज 13 सप्टेंबर रोजी मी तुमच्या जिल्ह्यात आलो। सर्व लोक मला ओढाताण करत आहेत, आमच्या शेतात चला, आमच्या शेतात चला। तर आता तुमच्या शेतात आलेलो आहे आपण। तुमच्या शेतात कापसाची परिस्थिती पाहून अगदी आनंद झाला। सोयाबीनची सुद्धा परिस्थिती तुमची खूप चांगली आहे, पूर्ण तंत्राप्रमाणे आणि कापूस पण पूर्ण तंत्राप्रमाणे। कपाशीले फक्त सोयाबीन तंत्राने आहे आणि निसे सोयाबीनचे फवारे फक्त कपाशीर मारले। सोयाबीनचे फवारे फक्त कपाशीर मारले। अंतर किती आहे दादा आपला? 4x2 आहे। 4x2 म्हणजे अंतर कमी घेतलं। म्हणजे तंत्र मालूम असताना ती चूक झाली। तंत्र माहित होतं तरी चूक झाली। म्हणजे काय विश्वास बसला नाही? नाही, विश्वास तुमचा तरी बसला असेल पण तुमचे जे म्हणजे पत्नी आहे जे घरची होती ते नाही म्हणत। कारण हे म्हणत आपलं चारचा ठिबक आवा, कुठे पाचचा ठेवता, कुठे सहाचा ठेवता। आपण मागच्या ती अमृत पॅटर्न ठेवला, आठचा पाठ ठेवला, आठ बाय चारचा। त्यात उत्पन्न झालं नाही, त्यापेक्षा आपलं 4x2 ठीक राहील। अच्छा अच्छा, तास काम पसतो। दादा, माझी बायको सुद्धा म्हणत असते तुम्ही जायचं नाही, कोरोना आहे सध्या, कुठं जायचं नाही, बुलढाण्याला जायचं नाही, मलकापूरला जायचं नाही, पण मी बायकोच ऐकत नाही। मोठ्या फाटाची अमृत मॅडमची उत्पादन झालं नाही, नाही ठीक आहे, परंतु माझं जे अंतर होतं ना आता ते नाही घेतलं, तरी पण माझ्या तंत्राने केलं, काही बदल झाला तुम्हाला? एकदम फुलं पाती आणि माल्यामध्ये फरक पडला। भरपूर सोयाबीन पाहून, सोयाबीनला मला एकदमच रिझल्ट आहे। अच्छा, त्याच्यामुळे निसतं आता मी कपाशी फक्त फॉरेस्ट भरपूर माल आहे तुमच्या कपाशीला? हा 40-50 कैरी 40-50। आणि कशी आहे कैरी? एकदम गाडी ही अशी कैरी जोरदार, म्हणजे या कैऱ्या अशा ज्या आहेत आज आजच्या परिस्थितीत तर खूप चांगल्या कैऱ्या आहेत। बॉल साईज एकदम चांगला आहे आणि म्हणजे प्रत्येक वर्षी जे करतात त्याच्यातून याच्यात काही बदल जाणवला का? दरवर्षी शेवटपर्यंत एवढा माल नसते, शेवटचे स्टेपले डिसेंबर महिन्यात, तोपर्यंत इतका माल नसतो एवढा नसते, जो आज आपल्याला सप्टेंबर महिन्यात दिसू लागला। कारण आमच्या जमीन मध्ये हे पोझिशन छोटी लागते, लवकर माल बिलकत नाही आमच्या जमीन मध्ये। बरोबर आहे। थंड सर, एक सर चिबडेल जमीन थोडा माल कमी लागतो सर। अच्छा, चिबडेल जमीन? हा जमीन इकडे आमच्याकडे थंड जमीन चिबडले, तुमच्याकडे चिबडले, परंतु या रानाला आपण भूमी संजीवनी सोडून फार चांगलं हे करू शकतो, म्हणजे नियोजन करू शकतो, तर ते करू आता पुढे। एरियामध्ये पातीगळ खूप होते साहेब। हा हा, पातीगळ होते, पण आपल्या शेतात पातीगळ आहे का? नाही, खूप कमी आहे। म्हणजे पातीगळ मध्ये जिथे 50-60 परिपक्व बोंड होण्याची तिथे 25 वर येऊन जातो। कारण युरियाचा एक दाणा भी नाही, युरियाचा एक दाणा हे महत्वाचं आहे। तर तुम्हाला उदासी तंत्रावर किती टक्के विश्वास बसला? 100% सोयाबीनवर विश्वास बसला, कारण सोयाबीनला पूर्ण रिझल्ट आला, त्यामुळे जास्त अजून विश्वास आला। बरोबर आहे, म्हणजे तुमचं तर सोयाबीनवर 100% बसला आणि तिथून पुन्हा कापसाला वाढ केली, कापसाला जास्त झाला अजून। हा, तर आनंद आहे दादा तुम्हाला? एकदम 100% आनंद, खूप समाधान आहे। समाधान आहे। बरं दादा, तुम्हाला दादा अजून एक गोष्ट सांगतो, मला तो शेतकरी घडवायचा आहे महाराष्ट्रात की जो कुणाला 10 रुपये मागणार नाही पण 10,000 रुपये द्यायची ताकद ठेवल, तो शेतकरी बनवायचा। धन्यवाद, अभिनंदन दादा तुमचा, खूप खूप धन्यवाद।